मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि निवेदक शंकरशन कराडे याच्या भावाची झी मराठीच्या एका लोकप्रिय मालिकेत एंट्री होणार आहे. या संदर्भात स्वतः शंकरशन याने पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली. तर मंडळी, छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच काही ना काही रंजक पाहायला मिळतं. अशातच लाखात एक आमचा दादा या मालिकेला सुद्धा गेल्या काही दिवसापासून प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते. सूर्यादादाशी नेहमीच कठोरपणे वागणारे डॅडी सध्या त्यांच्याशी एकदम चांगलं वागत असल्याचा सिक्वेन्स मालिकेत सुरू आहे. पण हा सगळा निव्वळ बनाव असून त्याचा खरा चेहरा लवकरच उघड होणार आहे. तर इकडे सूर्याची बहीण तेजूचं लग्न आपल्याच मुलाशी व्हावं असं डॅडींची इच्छा असते. यासाठी ते नवीन डाव खेळताना दिसतात. डॅडी स्वतः तेजूसाठी एक स्थळ शोधून आणणार आहेत. तर या स्थळाला सूर्या स्वतःच विरोध करेल अशी परिस्थिती निर्माण करण्याचा डाव त्यांचा आहे. यासाठी मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे. आता मालिकेत एंट्री घेणारा हा नवीन अभिनेता कोण असा प्रश्न प्रोमो पाहून अनेकाच्या मनात आला आहे. अखेर त्याचं उत्तर समोर आलं आहे. तर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता शंकरशन कराडेचा भाऊ अधोक्ष कराडे लाखात एक आमचा दादा या मालिकेत महत्त्वाची भूमिका करण्यास सज्ज झाला आहे. तर या संदर्भात शंकरशनने आपल्या भावासाठी स्वतः पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. शंकरशनच्या भावाचं नाव आहे अधोक्ष कराडे. तो मालिकेत पिंट्या उर्फ समीर निकम ही भूमिका साकारताना दिसणार आहे. शंकरशन आपल्या भावासाठी पोस्ट शेअर करत म्हणतो, रोज सकाळी 5:30 वाजता उठायचं, जिम ट्रेनरला एक वेळ व्यायामाचा कंटाळा आला तर त्याच्या वाट्याचे डंबेल्स उचलून घरी आणायचे. आल्यावर कसल्या कसल्या स्मूदी शेक वगैरे प्यायचे, ठरल्यावेळीच जेवायचं आणि ठरल्यावेळीच झोपायचं. तर माझ्याशी, माझ्या वागण्याशी आणि माझ्या सवयींशी एकही गोष्ट न जुळवणारा हा माझा सक्का भाऊ. एक आवड आमच्यात समान, ती म्हणजे अभिनयाची. सतत धडपडत कामाच्या शोधात असतो. त्याला एक छान संधी मिळाली आहे, ती झी मराठीवर पिंट्या उर्फ समीर निकम हे पात्र साकारण्याची. आज रात्रीपासून रात्री 8:30 वाजता लाखात एक आमचा दादा मालिका नक्की बघा. अधोक्षक, तुला खूप खूप शुभेच्छा. तुमचेही आशीर्वाद शुभेच्छा असू द्या. दरम्यान शंकरशनने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या भावाला या मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या चॅनलकडून सुद्धा शंकरशनच्या भावाला म्हणजे अधोक्षक कराडे याला मनपूर्वक शुभेच्छा. तर झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.